शिवसेना पक्ष प्रमुख व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कुटुंबनायक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज दिनांक 28 जुलै रोजी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर महिला समन्वयिका नीलू इंगडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये या प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी झाडे लावत हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने या प्रसंगी साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे, महानगराध्यक्ष शरद तायडे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला समन्वयिका नीलू इंगडे, तोरणा सोनवणे, रत्ना पाटील, शोभा चौधरी, सुनंदा वानखेडे, दीपाली वानखेडे, ज्ञानदेव चौधरी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा हा वाढदिवस आम्ही जळगाव जिल्हा महानगर शिवसेना जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने हा इथे राबवलेला आहे. वृक्ष संगोपन ही संकल्पना माननीय पक्षप्रमुखांच्या माध्यमातून आम्ही इथे राबवतो आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर त्यांच्या हातून त्या महिलांच्या हातून ते झाड लावलेलं आहे. त्यांनी ते जगवावं आणि 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर त्याचा वाढदिवस आपण त्याचा मनवणार आहोत आणि त्यामधनं जे झाडं चांगले जगवतील त्यांना एक त्यांचा सत्कार माननीय आमच्या नेत्यांच्या हातून आम्ही करणार आहोत. आज काळाची गरज आहे. पर्यावरण टिकवायचं असलं तर आज वृक्षारोपण गरज आहे. माननीय पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळे काही कार्यक्रम घेण्याच्याऐवजी आम्ही वह्या वाटप असतील, मुलांना भोजन असेल, सिव्हिल हॉस्पिटलला भोजन असेल, असे हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम घेतलेले आहे आणि माननीय पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशाचं पालन आम्ही केलं आहे. की कारण की परवा जी दरड कोसळली त्यांनी सांगितलं की वाढदिवसाचे चित्त साधून हे कार्यक्रम काही घेऊ नये, परंतु आम्ही समाजहिताचे कार्यक्रम घेतलेले आहोत. 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. जवळपास किती झाडं लावण्याचा मानस आहे? जवळ आम्ही यावेळेस असं मानस केलेला आहे की ज्याच्या त्याच्या घराच्या समोर जवळजवळ 300 झाडं आम्ही लावावे, त्याला 300 गाठ ही गाठ आम्ही त्या माध्यमातून देणार आहोत. ज्याला दिलेला आहे त्याचा आम्ही नंबर घेतो आहे आणि त्यांच्याकडनं त्या झाडाची निगराणी होते आहे का असा एक संकल्प आमची एक टीम करते आहे शिवसेनेची. त्या माध्यमातून आम्ही हे झाडं टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जळगाव शहरातील विविध भागामध्ये याचं नियोजन केलं आहे. काल ऑनलाईनच्या माध्यमातून जवळजवळ 200 लोकांनी या झाडांसाठी आणि जाळीसाठी नाव नोंदवलेली होती आणि त्यांना ते वाटप काल आम्ही केलेलं आहे. वृक्षारोपण करण्यात आलं आहे, काय नेमका उद्देश होता यामागचा? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता काल. त्यांच्या निमित्ताने आम्ही इथे वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे आणि साहेबांचा असा आदेश होता की बा वाढदिवस करू नये, कारण की म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. कोसरली तिथे तर साहेबांचा आदेश होता की वाढदिवस साजरा करू नये, तरी आम्ही उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे इथे वृक्षारोपण करून आणि जास्तीत जास्त झाडे लावा, झाडे जगवा, म्हणजे पर्यावरण वाचवा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही झाडं लावत आहे. झाडांची आम्हाला खूपच आवड आहे, झाडांची सगळ्यांना आवड आहे. पण याचेवाले वाढदिवसाचे वाढदिवस नाही म्हणायचं आलं म्हणून आम्ही झाडं लावत आहे. किती झाडं लावले तुम्ही इथं? आम्ही इकडे 10 झाडं लावले, 10 झाड्या लावल्या सगळ्यांचे. 25-30 बाया आहे आम्ही आम्ही सगळ्या अजून लावणार आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.